ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। वीज चोरी पकडण्यासाठी गेलेल्या महावितरण अभियंत्यांसह 10 कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे। यात महिला कर्मचाऱ्यांना देखील मारहाण झाली आहे। अंबरनाथ तालुक्यातील काकडवाल या गावात हा प्रकार घडला। या गावातील दूधकर कुटुंबियांच्या घरात वीज चोरी होत होती। ती पकडण्यासाठी गेलेल्या कल्याण विभागातील महावितरण पथकावर दूधकर कुटुंबियातील सदस्यांनी हल्ला केला। दूधकर यांच्यावर याआधी 30 ते 40 हजारांचे वीज बिल थकित असल्याने त्यांचा मीटर कट केला होता, तर त्यांच्या दुसऱ्या एका वीज मीटरवर 4 मजली बंगल्याचा वीज पुरवठा होत असून त्याचे बिल अवघे 200 रुपये येते असे महावितरणचे म्हणणे आहे। हीच वीज चोरी पकडण्यासाठी महावितरणचे पथक घरात गेले असता घरातील लोकांनी सळी, दगड, लाकडी दांडका जे त्यांच्या हाताला येईल त्यांनी मारहाण केल्याचा आरोप महावितरण कर्मचाऱ्यांनी केला आहे। या मारहाणीत जखमी झालेल्या अभियंते आणि कर्मचाऱ्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर महावितरण कर्मचारी अधिकारी तक्रार देण्यासाठी उल्हासनगर हिलाईन पोलीस ठाण्यात गोळा झाले आहेत। गावामध्ये आम्ही आमची सगळी टीम कल्याण वीज डिव्हिजनची पूर्ण टीम वीज चोरीच्या संदर्भात जे हायला हॉस्पिटल आहे हाजी मलंग फिटर जो आहे त्या संदर्भात आम्ही वीज चोरीच्या शोधामध्ये प्रत्येक ठिकाणी चेकिंग करत गेलो। सकाळपासून आम्ही 10:30 पासून मोहीम चालू झाली होती। त्यानंतर आम्ही काकलवाड गावामध्ये जिथं गेलो या आता जिथं आमची जी काही मारहाण झाली या आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी आमच्या कार्यकारी अभियंत्यासकट या सगळ्यांना जी काही मारहाण झाली त्या गृहस्थांच्या आम्ही घरी गेलो। त्यांचा ऑलरेडी 30-40 हजार रुपये बिल थकल्यामुळे त्यांचा मीटर ऑलरेडी काढलेला आहे आणि दुसऱ्या मीटरवर 4 मजली मोठा बंगला आहे आणि त्यांना फक्त 10 युनिटचं 200 रुपयाचं फक्त बिल चालू आहे। त्या संदर्भात आम्ही सगळी चौकशी करत होतो। आम्ही सगळे जे काही इंजिनियर आमचे जे काही स्टाफ वगैरे आहेत लेडीज आमच्या स्टाफ आहेत त्यांच्यासोबत आम्ही तिथे गेलो होतो। आम्ही खाली उभो होतो आणि आमच्या लेडीज स्टाफ वगैरे मीटरची सगळी तपासणी करत होतो। तेवढ्या त्यांच्या घरातून जे काही जो गृहस्थ आले त्यांच्या अंगावर कुठलेही कपडे नव्हते, फक्त टॉवेल गुंडाळलेले होते। त्यांनी सरसगट आमच्यावर सगळं फक्त कपडे फाडून सरसगट मारण्यास सुरुवात केली आणि जे त्यांच्यासमोर येतील जे आम्हाला अडवतील किंवा आमचे स्टाफ आम्हाला थांबवत होते किंवा त्यांना थांबवत होते त्यांच्यावर सुद्धा त्यांनी हाताला जे येईल सळी, लाकूड, पत्रा जे काही त्यांच्या दगडसुद्धा त्यांनी डोक्यात टाकण्याचा प्रयत्न केला। आमच्या लोकांनी ते अडवले, पाठीवर झेलले, इकडे तिकडे झेलले, परंतु म्हणजे अमानुषपणे जे काही म्हणजे अतिशय मारण्याच्या अतिशय म्हणजे धारदार वस्त्रांनी त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला। हा अतिशय भ्याड हल्ला आमच्या महावितरण कंपनीचा अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर झाला याचा आम्ही पूर्ण निषेध करतो। आम्ही या संदर्भात जे काही आमच्या पोलीस स्टेशनला आमचे जे काही म्हणणं आहे आमचे मुख्य अभियंता साहेब वंडेकर साहेब तिथे आलेले त्यांची चर्चा चालू आहे। आता आम्ही जे काही आम्हाला जखमी झालेले आमचे जे काही अधिकारी कर्मचारी आम्ही सगळे आता मेडिकलला चाललेलो आहे। त्यांचा असा आरोप आहे की पुरुष मंडळी कोणी घरात नसताना हा त्यांच्या पुरुष मंडळी त्यांच्या घरामधूनच वरून आले जे काही टॉवेलवर आहे टॉवेलवर तिथे कोण बाहेर जाणार नाही घराच्या बाहेर टॉवेलवरून घरातूनच बाहेर कोणतरी येईल त्याच्यामुळे त्यांच्या घरामध्ये आणि कोणताही आमचा पुरुष कर्मचारी त्यांच्या कुठल्याही दरवाज्याच्या आतमध्ये गेलेला नाही आहे। आमच्या लेडीज कर्मचारी त्यांच्यासोबत जे काही त्यांच्या घरात जे काही डायरेक्ट वापरतात लोड त्या बघण्यासाठी आमच्या लेडीज जे काही कर्मचारी आहेत त्याच गेल्या होत्या। कोणताही पुरुष कर्मचारी त्यांच्या घरामध्ये शेवटपर्यंत गेलेला नाही। आपलं नाव सर? रवींद्र भिवजी नाहिदे, सहायक अभियंता। तर पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड देखील पोहोचले असून हा सगळा प्रकार गैरसमजुतीमधून झाला असून जे दोषी असतील त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील असे त्यांनी सांगितले। काय आपण परिस्थिती पाहिली होती महावितरणची लोक ज्या गाईडचा जो रॉस होतो ते रॉस प्रत्येक मलंगड पट्ट्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये होत आहे आणि त्यासाठी ते चेक करण्यासाठी गेले होते आणि काही गैरसमजामुळे त्यांचे आपसमध्ये महिलांची वगैरे तिथे हातापायी झाली आणि त्याच्यावरती आज ज्या ठिकाणी पोलीस अधिकारी वगैरे जी कायदेशीर कारवाई आहे ती कारवाई म्हणजे अधिकाऱ्यांना जे धक्काबुक्की झाली त्यांना जो मारहाण झाली त्याच्याबद्दल ते कायदेशीर कारवाई करत आहेत आणि जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यास पोलिसांनी। आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।